छोटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर। आरोग्याची काळजी आता आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा। सर्व नामांकित कंपन्यांचे मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध। कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर, 40 फुटी DP रोड, ताजणेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 0-24-25-22-66-88, 22-66-86। तातडीचा संपर्क 88-88-22-25। एकलव्य जयंतीच्या निमित्तानं आशीर्वाद नगर मित्रमंडळ यांनी एक नवीन उपक्रम म्हणजे समाजभूषण गौरव समारंभाचं आयोजन केलं। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रायभान आहेर, पद्मश्री डॉ विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय आहेर, दादासाहेब घोगरे सभापती, नंदाताई तांबे, दाडचे सरपंच गोरक्षनाथ तांबे, पंचायत समिती सदस्य संतोष ब्राह्मणे यांसह मान्यवरांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती। तर यावेळी जिल्हा परिषद सदस्य शालिनीताई विखे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कालच माझ्याकडे मुलं येऊन गेली, मॅडम आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा आहे, परंतु पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे मला या कार्यक्रमाला इथे यायला उशीर झालेला आहे। परंतु सुंदर अशा या कार्यक्रमासाठी निश्चितच जे पद्मश्रीने रोपटं लावलं, कारण आपल्या आपल्या या तालुक्यामध्ये आपण कधीही जाती पाटीचं राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी भूमिका आहे, आणि पद्मश्रीने असतील, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील असतील, यांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे, हा मार्ग आज आपल्या गावातल्या मुलांनी आज खरा करून दाखवलेला आहे। ज्यांना आज पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते। तर यानंतर कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला। त्यामधील सत्कार मूर्ती मानवाधिकार संघाचे उपाध्यक्ष सुहास ब्राह्मणे, RPIचे महाराष्ट्र राज्याचे सचिव महेश सुरडकर, गोपाळ समाजाचे उपाध्यक्ष सुभाष गव्हाणे, नाभिक समाजाचे अध्यक्ष संदीप कोरडे, जोशी समाजाचे अध्यक्ष चंद्रभान गजर, हाजी इस्लामभाई पापाभाई शेख या मान्यवरांचा सत्कार करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला। सर्व बाकीचे व्यस्त कार्यक्रम सोडून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मॅडम देखील अचानक सांगण्यात आलं, त्यांचाही कार्यक्रम व्यस्त होता, परंतु त्यातूनही त्यांना आमचंही बोलणं झालं, त्यांनी येण्याचा कबूल केला आणि आम्ही या ठिकाणी आलो आणि या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विविध जाती धर्मातील नुसतंच भिल्ल समाजात सोडून सर्व जाती धर्मातील या ठिकाणी जो पुरस्कार दिला, खऱ्या अर्थाने मला एक आनंद वाटला। त्यांना कुलगुरूंनी एकलव्याची लय लगन एकनिष्ठता पाहून त्यास एकलव्य असे नाव दिले आणि पुढे एकलव्याची एक निष्ठता पाहून त्यास धनुर्विद्याचं शिक्षण घ्यायचं होतं, म्हणून आपल्या पुत्रास राजा हिरणधनू त्या काळी गुरुकुल असायचे। या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आयोजक भावेश ब्राह्मणे, अण्णासाहेब ब्राह्मणे, संजय साबळे, नितीन ब्राह्मणे, प्रतीक गायकवाड, अशोक शिंदे, आशीर्वाद नगर मित्रमंडळ यांनी केलं होतं। सूत्रसंचलन सुहास पवार यांनी केलं, तर आभार प्रदर्शन रामदास ब्राह्मणे यांनी केलं। तर या कार्यक्रमासाठी लोणी आणि राहता तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती होती आणि सर्वात शेवटी राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता झाली। अक्षय अनारसे, सी न्यूज मराठी, लोणी। परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास, म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा।